पनवेल महापालिकेचे सभागृह नेते आणि भाजपचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी खारघर आणि खारघर गावात नागरिकांना अर्सेनिक अल्बम थर्टी या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या औषधाचं वाटप केलं कोरोनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत तसेच सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कामोठे आणि खारघरमध्ये रुग्णांचं प्रमाण जास्त आहे कारण या ठिकाणाहून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे त्यांच्यामार्फत या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे नागरिकांनी या आजाराला घाबरू नये तर योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात केली जाऊ शकते नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुष्य मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या आव्हानाचं आणि सूचनांचं पालन करत पोलीस ठाणे पेट्रोल पंप स्वच्छता तसेच नागरिकांना अर्सेनिक अल्बम थट्टी या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या औषधाचं वाटप करण्यात आलं फिजिकल डिस्टन्स नियमांचं पालन करून या औषधांचं वाटप सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल नगरसेवक अभिमन्यू पाटील रामजी बेरा नरेश युवा नेते वासुदेव खरत विनोद गीता चौधरी सचिन वासकर विशाल नाईक नितेश पाटील शुभ पाटील उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून राहा अपडेट